नमस्कार, मी केशव भागवत। झुंजारनेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथा अर्थसंकल्प केला सादर। टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही। आरबीआय लॉन्च करणार डिजिटल करन्सी, क्रिप्टो कमाईवर 30% कर। राज्यातील निर्बंध शिथिल। सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 200 जणांच्या उपस्थितीची परवानगी। जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला नितेश राणेंचा जामीन अर्ज, आता उच्च न्यायालयात धाव। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्र सरकारला मागितला रिपोर्ट, 7 मार्चपर्यंत सादर करावा लागेल अहवाल। भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनवणार हा अर्थसंकल्प, सर्वच घटकांना दिलासा देणारा देवेंद्र फडणवीस। मोदींचे बजेट नेहमीसारखेच आभासी आणि फसवे, यात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही। अर्थसंकल्पावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा, यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम अजित पवार। आणि सातारा जिल्ह्यात कोयनानगरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, तर उस्मानाबादमध्ये भूगर्भातील हालचालींनी हादरली घरची छपरे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज राज्यातील विविध केंद्रावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण विभागाची परीक्षा झाली आहे। यात बीडमध्ये एका डमी विद्यार्थी आढळल्याची घटना घडली आहे। अर्जुन बिघोट असे या तरुणाचे नाव असून त्याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे। वडझरी येथील राहुल किसन सानप या परीक्षार्थ्याच्या नावावर अर्जुन हा परीक्षा देत होता अशी माहिती पुढे आली आहे। मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता। त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातील मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत। दरम्यान पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपीला जालना रोड परिसरात एका बँकेसमोर पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट, संजय राठोड, मोहसिन शेख आणि जेल पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले। शिवाजीनगर पोलिसांनी या डमी विद्यार्थ्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट यांनी सांगितले। पकडण्यात आलेला डमी परीक्षार्थी अर्जुन बाबूलाल बिघोट हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील असल्याचं सांगण्यात आले। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दुरावलेत आणि याच वाड्या वस्ती आणि तांड्यावरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बीडच्या शिरूरमधील एक दाम्पत्य प्रयत्न करत आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातल्या आदिवासी आणि पारधी वस्तीवरील हे चित्र आहे। या ठिकाणच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ना टॅब ना मोबाईल आणि त्यांच्याजवळ रेंजही नाही, त्यामुळे ही सर्व मुले कोविडच्या पहिल्या लाटेपासून शिक्षणापासून दुरावली आहेत। यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भोसले दाम्पत्य प्रयत्न करत आहे। स्वतःचं शिक्षण जरी कमी असले तरी या मुलांना किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून हे दोघे काम करत आहेत। समाजातील सर्वच घटकांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे। शिक्षणाची आवड असली तरी या मुलांना साहित्य उपलब्ध होत नसल्याने यांचं भवितव्य अंधारात आहे। भोसलेंच्या प्रयत्नाने या मुलांना देखील शिक्षणाची गोडी लागली। प्रत्येक दुर्गम भागात भोसले यांच्यासारख्या दाम्पत्यांनी पुढे येऊन वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे। लॉकडाऊन पाडल्यापासून तेव्हापासून आम्ही शिकवतात, त्याच्यामुळे आम्ही घराघर जाऊन वाटवतोच वया ते शिकवतो मुलाला। तुमच्या शाळा बंद असल्यामुळे कोणतेही मुलं शाळेत जात नाही आहेत। शाळेत न जाता मग आम्ही विचार केला की जर प्रत्येक प्राथमिक शाळा बंद आहेत पण दुसरे लोक आपल्या मुलांना ट्युशन घरी बसल्या देऊ शकतात, शिक्षकांना बोलून आपल्या मुलांना शिक्षण चालू आहे, पण आमच्या वंचित मुलांना ते शाळेपासून वंचित आहात। त्यांच्या शाळा बंद असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही दोघांनी, माझ्या नवरा बायकोने आम्ही दोघांनी बी आपण डायरेक्ट वाडे वस्तीवर तांड्यावर जाऊन ह्या मुलांना शिकवलं पाहिजे। झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। कापूस उत्पादनात गेवराई तालुका मराठवाड्यात अग्रेसर असून पांढरे सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाचे पीक 2021 हंगामात शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत कसेबसे उत्पादन आजवर केले आहे।
वेचणीचा व आलेला कापूस आता शेतकरी विक्रीसाठी तालुक्यातील विविध बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणू लागला आहे। तालुक्यातील 24 खरेदी केंद्रावर आजपर्यंत 1,60,000 क्विंटल कापूस खरेदी झाला असून त्याची किंमत तब्बल 160 कोटी रुपये इतकी आहे। यंदाच्या हंगामात व इतिहासात प्रथमच डोंगरा एवढा व तब्बल 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांना या अधिकच्या भावामुळे काहीसा दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे। आणखीन 1 ते 2 महिने तालुक्यात कापूस खरेदी सुरू राहणार आहे। ही रक्कम आणखीन मोठ्या अब्जावधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। दरम्यान गेवराई तालुक्यातील अनेक कापूस खरेदी केंद्रावर सध्या डोंगरा एवढा ढिगारे खरेदी झालेली कापसाची दिसत आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस कापसाची आवक गेवराई तालुक्यात वाढत असल्याने खरेदी केंद्रावर कापूस घालण्यासाठी शेतकरी आता सरावलेले आहेत। झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले, गेवराई। राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागताच सरकारने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते। मात्र त्यानंतर ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती। त्याचप्रमाणे लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमामधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले होते। मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यभरातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरतच आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता ही लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 2 दिवसापूर्वी जाहीर केले आहे। राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे। सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:47 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। कराड येथील भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेची एवढी झाली आहे। कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची नोंद 2.9 रिश्टर स्केल अशी झाली। पाटण तालुक्यातील हेळगावपासून नेरेतेला 6 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता। त्याची खोली 5 किलोमीटर अंतरावर राहिली होती। भूकंपाचा हा सौम्य धक्का कोयनानगर परिसरातच जाणवला, अन्यत्र मात्र जाणवला नसल्याचे कराड येथील भूकंप मापन केंद्रप्रमुखांनी म्हटले। दुसरीकडे उस्मानाबादेत देखील आज सकाळी 10:40 जोरदार आवाज ऐकायला मिळाले, यामुळे घरातील भांडी आणि घराचे पत्रे हादरले। हा आवाज उस्मानाबाद शहर परिसरात आणि कळंब तुळजापूर परिसरात जाणवला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। तब्बल 1.5 तास निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं। निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे। महत्त्वाचं म्हणजे RBIचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली। सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुलं करण्यात आलं असल्याचंही जाहीर केलं आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं, पण कर रचनेत कोणताही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराशा पडली आहे। गेल्या 6 वर्षापासून कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। धारूर तालुक्यातील गावंदरा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रेशन दुकानाचा गेल्या महिन्यातील रेशनाचा कोटा गायब केलेला आहे। गावंदरा येथील नागरिकांनी तहसीलदाराकडे अर्ज करून रेशन देण्याची मागणी केली आहे। कार्डधारकांना नियमित धान्य पुरवठा केला जात नाही, त्यातच मशीन बंद असल्याचा बनाव करत पावतीही दिली जात नाही। कमी दराचे राशन चढत्या दराने विक्री केली जाते, त्यामुळे कार्डधारकांची मोठी फसवणूक होत आहे। याबाबत गावंदरा येथील नागरिकांनी तहसीलदाराकडे तक्रार करून शासकीय दरात शिधा वाटप वेळेत करण्याची मागणी केली आहे। सुरेश बडे, महादेव घुले यांच्यासह नागरिकांनी अर्ज तहसीलदार यांना देण्यात आला आहे। झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी सूर्यकांत जगताप, किल्लेधारूर। आणि आता पाहूयात बीड जिल्ह्याची झटपट कोरोना आकडेवारी। आरोग्य विभागाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1,098 जणांच्या अहवालात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तर 983 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे।
बाधितांमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 18, बीड 30, धारूर 2, गेवराई 10, केज 6, माजलगाव 7, परळी 7, पाटोदा 4, शिरूर 4, वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.